मराठा आरक्षण संदर्भात आमदारांची भूमिका जाणून घेण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आमदार सीमा हिरे यांच्या घरी ठिय्या आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात आमदार सीमा हिरे या देखील स्वतः देखील ठिय्या मांडून सहभागी झाल्या अशा पद्धतीने आरक्षणाच्या विषयासाठी माझ्या घरी ठिया आंदोलन करण्यात आलं या गोष्टीचं सीमा हिरे यांनी स्वागतच केलंय आता त्यांनी ते ठरवलेलं आहे की आपण प्रत्येक आमदारांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करावं अर्थात खर तर मी समाजातलेच एक घटक आहे आणि मी प्रत्येक वेळेस सोबत आहे त्यामुळे आंदोलन केलं तरी मला काही त्याचं कुठे काही वाटलेलं नाहीये खडबडून अजून जाग दिली आहे त्यांनी की तुम्ही हा प्रश्न पुढे न्या पुढे चालवा त्यामुळे त्या सगळ्या बांधवांचं मी आभार मानते तर आरक्षणाचा मुद्दा मी उचलून धरणार आहे आणि त्याबाबत मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात आल्याचं सीमा हिरे यांनी सांगितलं कालच मी अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले की आमचे ॲडमिशन आरक्षणाच्या तत्वावर झालेली आहे आणि त्यामुळे आरक्षणाचं रद्द झाल्यानंतर आमचं पुढे काय होईल हे जेव्हा मला समजलं त्यावेळेला तात्काळ मी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना निवेदन तयार केलं आणि त्या पत्रात उल्लेख केला की ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन आत्ता ह्या वर्षीच्या झालं आहे त्यांचं नुकसान नको व्हायला आणि त्याकरता माननीय उद्धवजी ठाकरे असतील आमच्या शिक्षण मंत्री असतील यांना ते निवेदन दिलं आणि त्यामुळे याच्या पुढेची भूमिका आमची जो समाज आमचं ठरवेल किंवा आम्हाला आमचं नेतृत्व जे आहे त्यांच्याकडून जे आम्हाला त्यातनं आदेश येतील त्या पद्धतीने आमचं पुढचं मार्गक्रमण राहील तर पक्षातील आणि विरोधी पक्षातील सर्व आमदारांना आम्ही आरक्षणाच्या मुद्द्यासाठी एकत्र बोलवणार आहोत आणि ज्या आमदारांनी हा मुद्दा उचलून धरला नाही त्यांना प्रभागात फिरणं देखील मुश्किल करणार आहोत असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे आजचं आंदोलन खऱ्या अर्थानं राज्यातले जेवढे आमदार आहेत ते कुठल्याही पार्टीचे असो कुठल्याही समाजाचे असो आमची प्रमुख मागणी आहे की मराठा आरक्षणावर जी स्थगिती आली त्याच्यासाठी राज्य सरकार आणि विरोधी पक्षाने दोघांनी मिळून एकत्र बसावं आणि याच्यावर मसुदा तयार करून चांगला एक निर्णय समाजाला द्यावा त्याचबरोबर मराठा समाजाच्या ज्या इतर मागण्या आहेत ज्या कोर्टात नाही ज्या राज्य सरकारच्या हातात आहे त्या मागण्यांसाठी त्याच्यासाठी सारथी शिक्षण संस्था असेल शैक्षणिक आता चालू वर्षांचा मुलांचा विषय आहे फीचा विषय असेल त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्याप्ती असेल आदर जितक्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांवर सरकारनं गांभीर्यपूर्वक विचार करून तात्काळ आम्हाला न्याय द्यावा वसिगृह त्या ठिकाणी उभे करावे जेणेकरून ग्रामीण भागातील मुलांना शहरात शिक्षण घेण्यासाठी सोयीचं होईल या सगळ्या मागण्या आम्ही एक पत्रात लिहिलेल्या आहे या सगळ्या आमदारांना आम्ही त्या देतो आहोत आमदारांना आमचा वजा विनंती वजा इशारा आहे जे जे आमदार आमच्या पत्रांना समर्पक उत्तर राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांकड त्यांच्या पक्षाकड देतील त्यांना वेटी धरतील त्या आमदारांचं अभिनंदन करू जे आमदार करणार नाही त्या आमदारांना मतदारसंघात फिरताना मग त्यांनी त्यांचा स्वतःचा विचार करून फिरावं असा इशारा सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांना देतो अशा पद्धतीनं आता राजकारण न करता सर्वच आमदारांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाच्या न्यायासाठी लढायचंय असं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आलंय या विषयाला आता राज्यातील सर्व आमदार कशा प्रकारे हाताळणार याकडे सर्व मराठ्यांचं लक्ष लागू नये नाईन न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे नाशिक